5000 ते जुनी करन्सी कॅन्सल केलेली ते देऊ शकत नाही आणि नवीन करन्सी द्यायची तर नवीन करन्सी नाही बरं ते काय फक्त पिंपरी चिंचवडच्या पुरती आहे का एवढ्या देशामध्ये लाखो बँक आहेत सगळ्यांचा प्रश्न येतो सर्वोच्च व्यक्ती तो निर्णय घेते त्यावेळेस त्यांनी बारकावे बघितले असतीलच ना काही विचार केलेला असेलच ना कदाचित काही जण म्हणतात की मोठ्या प्रमाणावर करन्सी गेले 6 महिने छापायचं काम चालूच होतं ना आणि काही जणांना ते सांगतात की स्टेट बँकेमध्ये येऊन तुम्ही आमच्याकडनं करन्सी घेऊन जावा म्हणूनच ती काल सुट्टी होती एटीएम वगैरे तर सगळेच भरले गेले लगेच आता पुन्हा एटीएम चालू झालेले पण उद्या परवा सुट्टी आहे बघू निर्णय एक आहे काळा पैसा देशातला नष्ट होण्याच्या करताच्या दृष्टिकोनातून निर्णय योग्य जे डुप्लिकेट करन्सी शेजारची राष्ट्र आणून आपल्या अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचा प्रयत्न करत होते त्याही दृष्टिकोनातनं ते बरोबर आहे पण त्याच्यातनं एवढं मोठं पॉप्युलेशन काय आहे बाकीचे याच्यात सगळ्यात मोठं पॉप्युलेशन चायना 2 नंबरला आपण आहे बाकीच्या देशात आता मधी तुम्हाला आठवण मतदारांना सांगतो की मी तुम्ही पसंती क्रमांक 1 एवढंच मत द्या असं आम्ही आमच्या मतदारांना आमच्या मतदारांना आम्ही हेच सांगतोय कारण इथं सगळ्यात जास्त मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही तीच भूमिका घेतली आम्ही बाकीचाही प्रयत्न करू ना इतर काही राजकीय पक्षाचे उमेदवार नाहीये त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये त्या जे कोणी व्होटर आहेत त्यांना तशा पद्धतीनं आम्ही विनंती करू ते तर काम चाललंय सध्या मंत्रिमंडळातल्या अनेकांना ही गोष्ट तुमच्या